मित्र हो आपण सगळा पापी शेतस ही बाप आपले मैच से आपण असं का बरं वागतस त्याले कारण से स्वभावले औषध नाही चांगलं करायला जावो तो आपला हातेगाई वाईटच वस त्यानं कारण आपलं मन पापीचे कवय आपला हातेगाई चोरी वस मग का हात तोळा ना का नाही एक हात कधी तोळा तर तो दुसरा चोरी करायला लागी जाई कारण चोरी कराणी इच्छा आपला मन मातून येस पाप असंच राह हात कधी घाण झाल्यात तर पाणीमा दुसनी स्वच्छ करता येतस पण घाण असा पापी आत्मा कोणता पाणी काही धुशात कसा काय त्याने स्वच्छ करशात दिनभर अंगोळी करी तो कदाचित शरीर शुद्ध होई पण मन नाही आत्मा नाही आपला दुष्ट बुद्धीसे मनीसनी मनमा वाईट इचार येतस आणि तोंडावाटे घाण शब्द बाहेर पडतस वाघ देखीलच होई तुम्ही त्यांना अंगवर काया पटा राहतस आते नदीवर खळकवर घसलीसन त्याले त्या पट्टा काढी टाकता येतील का नाही का बरं कारण त्या पट्टा त्यांना अंगवर रंगाळेला नाहीत किंवा चिट्टायला नाहीत त्या त्यांना अंगमातूनच येईल शेतच वा काही आपला कातडा रंग बदलू शकत नाही आपला पापी बी असाच येतस आपण वाईट असं करतस त्यामुळे आपला अंतकरण दुष्टताच देखी आपलं अंतकरण कसं बदली काहीजण सांगतस वाईट करू नका पण अंतकरण कसं बदली असं कोणीच सांगत नाही वाघ गायसारखा अंबर फुळी का आजपासून मी गवत खासू असं वाघ सांगी का नाही वाघनी बकरी करानं देवले शक्यशे आजपासून मी चांगलंच र करसू असं आपले बी म्हणता येणार नाही आपलं अंतःकरण बदलानं चांगल्या गोष्टीनी इच्छा पैदा करानं हायबी देवलेच जमू शकत चोरले पकडं त्याले शिक्षा कधी करी तर तो कदाचित चोरी करानं सोडी देई पण चोरी कराने त्यांनी इच्छा कोण सोडी देवलेच ते शक्यसे मित्रस्वो हौ शुभ संदेश तुम्हाला से आम्हा हृदयमातून वाईट गोष्टी दूर करणारा एकच से तो आपले सरेर असा देखालास तो देवना एकुलता एक पोऱ्याशी त्यानं से येसू आमले प्रत्येकले नवहृदय देवानी शक्ती से मग आपला काही चांगलं तेच होई तुमनं अंतःकरण आत्तेच बदलो अशी प्रभू इच्छा इच्छासे वाट देखानी गरज नाही काय करा ते ऐका तुम्हाला पापे त्याले सांगा त्या सोडी द्या मागे वया म्हण वाईट अंतकरण बदल ते चांगलं करी टाक असं येसूले सांगा तुना सोयताना आत्मा प्रभू मनामा घाल असं सांगा पापपासून मागे वैनात व परमेश्वरवर विश्वास ठेवा तर तो असं करी येसू परमेश्वर पृथ्वीवर एक दिवस परत येणारसे तवय तो सगळं कसं बदली टाकी तवय वाघ गायसारखं वागी, लांडगा आणि कोकरू एक जागी पाणी पितीन यावरती परमेश्वर येसूनं सामर्थ्य केवळ मोठंसे यांनी कल्पना येस वाघनी गाय करान हाय तो नवलससे पण त्यानातून माणूसनं अंतकरण बदलानं तिथलं चमत्कारिके